ज्या आमच्या रत्नागिरी जिल्हा चिपळूण हमाल पंचायतच्या ज्या आमच्या मागण्या आहेत की इथल्या माथाडी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे, इथल्या ज्या आस्थापना आहेत मग त्या व्यापारी वर्गाच्या असो कंपनीच्या असो एम आय डी सीतल्या कारखानदारीच्या असो त्या पूर्णपणे त्यांना नोंदीत करून तिथल्या जे काम करणारे लोक आहेत त्यांना नोंदीत करावं, त्यानंतर इथला जो आमच्या ह्या जिल्ह्याला पूर्णपणे हॉस्पिटलची व्यवस्था नाही तर हॉस्पिटलची व्यवस्था करावी, त्याचनंतर आम्हाला या ज्या इथं राहणाऱ्या लोकांना आमच्या इथे आम्हाला जी घरं पाहिजे जशी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी असतात माथाडी लोकांना ते घरांची व्यवस्था असावी, आणि एक प्रकारे आमच्या ज्या माथाडी लोकांना पूर्णपणे जे माथाडीचं कायद्याचं संरक्षण आहे ते या सरकारने काढण्याचा प्रयत्न केला आहे, आणि जर या माथाडी लोकांना सरकारने जर हे संरक्षण काढण्याचा प्रयत्न केला तो जर कायदा मोडीत काढला तर पूर्णपणे या माथाडी कामगारांची पूर्णपणे कायदा मोडीत काढल्याच्यानंतर उपासमार होऊ शकते की पूर्णपणे त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं, म्हणून आमची सरकारला एक विनंती आहे की हा माथाडी कायदा मोडीत न काढता तुम्ही माथाडी कायद्याचं काटेकोरपणे अंमलबजावणी करणं, त्याचबरोबर इथल्या ज्या कंपन्या आहेत किंवा आस्थापना आहेत त्यांना पूर्णपणे नोंदीत करणं, आणि त्याचप्रकारे या इथल्या ज्या आमच्या पूर्णपणे जे आमचं रत्नागिरी सिंधुदुर्ग असंरक्षित कामगार मंडळ आहे त्यांनी एक चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं, कारण जेणेकरून त्या कामगाराला न्याय मिळू शकतो, जो कामगार आहे त्या कामगाराच्याबद्दल जिथं काम करतो त्याचीच नोंदणी असावी, अशा प्रकारचं एक आमचं या निवेदनाच्या मागचं एक कारण आहे, आणि पूर्णपणे आजचा हा संप 14 डिसेंबर ज्या यशस्वी झाला त्या यशस्वी करण्यामागे व्यापारी वर्गाचा पूर्णपणे आम्हाला सहकार्य मिळालं, ट्रान्सपोर्टर लोकांचं पूर्णपणे सहकार्य मिळालं, आणि त्याचबरोबर पूर्णपणे आमचे जे माथाडी लोक आहेत जे नोंदणीकृत आहेत त्या नोंदणीकृत माथाडी लोकांचं पूर्ण यशस्वी करण्यामध्ये मोठं योगदान आहे, त्याचबरोबर आमदार शेखरजी निकम यांनी पूर्णपणे या अधिवेशनामध्ये एक लक्षवेधी मांडण्याचं पूर्णपणे त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे, तसं एक पत्र आमच्या चिपळूण हमाल पंचायतला दिलेलं आहे, कदाचित ते आज किंवा उद्या लक्षवेधी येईल अशा प्रकारचं त्यांनी एक आम्हाला वचन दिलेलं आहे, आणि हे काम करत असताना पूर्णपणे डॉक्टर बाबा आडम यांच्या माध्यमातून काम करत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना एक या माथाडी कायद्याचे जनक डॉक्टर बाबा आडम यांच्यापासून जी आम्ही प्रेरणा घेतलेली आहे त्या प्रेरणेतून ही संपूर्ण चिपळूण हमाल पंचायत आम्ही काम करतो आहे, आमचं सरकारला एवढंच विनंती आहे की हा जो माथाडी कायदा तुम्ही मोडीत काढणार आहोत तो मोडीत काढू नये, जर मोडीत काढला तर संपूर्ण चिपळूण रत्नागिरी जिल्हा नाही संपूर्ण महाराष्ट्र हा पूर्णपणे या सरकारच्या विरोधात उतरू शकतो, आणि पूर्णपणे त्याची जी काय ताकद आहे ती पूर्णपणे दाखवू शकतो, पर्यायानं एवढंच आमचं म्हणणं आहे की तो कायदा मोडू नये आणि आमच्यावरती वेळ येऊन देऊ नये। तुकाराम घोले रत्नागिरी चिपळूण तालुका हमाल पंचायत या संघटनेचं सरचिटणीस म्हणून मी काम करतो। आज बाबा आडवांच्या नेतृत्वाखाली या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमच्या संघटनेचं कामकाज चालतं। आज या कामकाजामध्ये आज बाबा आडवांनी जो माथाडी कायदा या जिल्ह्याला मिळवून दिला तर तो माथाडी कायदा शासन हा त्याची हालचाली करून बदल करण्याचा प्रयत्न जो शासनाचा आहे तर आज आम्हाला कायदा असताना आमची ही परिस्थिती आहे तर उद्या बदल केला तर आमची परिस्थिती काय होईल याचा नेम देता येत नाही, तर शासनाने हा या कायद्यामध्ये कुठलाही हलवा हलव न करता हा कायदा आमचा आहे तसाच राहावा व आमच्या कामगारांना माथाडी कामगारांना न्याय मिळावा ही शासनाकडे आमची मागणी आहे। एक जुटीचा yes, कामगार एक जुटीचा yes, हम सब लड़ेंगे जीतेंगे लड़ेंगे जीतेंगे डॉक्टर बाबा